वॉटर कलर, म्यूरल, चारकोल, ग्लास पेंटिंग, पोर्ट्रेट, पोस्टर कलर, ऑइल कलर, सिरॅमिक, ॲक्रॅलिक, स्कल्पचर, कॅलिग्राफी अशा विविध प्रकारच्या आधुनिक व पारंपरिक चित्र शिल्पांचा मेळ असलेल्या इंटरनॅशनल आर्ट एक्सपो पुणे या वैविध्यपूर्ण चित्रशिल्प प्रदर्शनाचा शानदार उद्घाटन सोहळा गुरुवारी संपन्न झाला. येत्या रविवारपर्यंत पुणेकरांना या प्रदर्शनाची पर्वणी अनुभवता येणार आहे. आर्ट क्यूब गॅलरी या पुणेच्या वतीने इंटरनॅशनल आर्ट एक्सपो पुणेचे आज मिस इंडिया रनरअप सोनाली काकडे व दिवा पिजन्स मॉडेल ग्रुमिंगचे काल मास्केरन्स यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार उमाकांत कानडे, भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या विभाग प्रमुख अनुपमा पाटील, चित्रकार चारुहास पंडित, आर्ट क्यूब गॅलरियाचे अतुल काटकर, प्रमोद माने, कॅमेलचे झोनल बिझनेस मॅनेजर नंदकुमार गायकवाड, ग्रॅफिनेट सोल्युशनचे चेतन मोरे, MIT स्कूल ऑफ डिझाईनच्या HOD श्रुती निगुडकर आदी मान्यवर उपस्थित होते. आणि बरेचसे मुलं, बरेच आता इथे जे तुम्हाला आर्टिस्ट बघायला मिळत असतील ते आमच्या कॉलेजमधून पासआउट झालेले आहेत. आणि मला वाटतं हे जे इंटरनॅशनल आर्ट एक्सपो ऑर्गनाईज केलेलं आहे, आय मस्ट विश देम अ व्हेरी हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण असा इव्हेंट पुण्यासाठी गरजेचा आहे. आणि त्यामुळे बऱ्याचशा कलाकारांना एक चांगलं प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध झालेलं आहे. सो वन्स अगेन आय विश द ऑर्गनायझर्स ऑफ इंटरनॅशनल आर्ट एक्सपो हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आर्टबद्दल मला पहिल्यापासून खूप इन्क्लिनेशन होतं, बट जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आर्ट ह्याला खूप महत्त्व ॲज अ प्रोफेशन दिलं जात नाही, पण इट इज सो गुड टू सी दॅट द सिनेरिओ इज चेंजिंग नाव. आर्टला आपल्याकडे एस्पेशली पुणे नगरीत आर्टला खूप महत्त्व दिलं जातं, पुण्यनगरीमध्येच ह्या गोष्टीला इतकं प्रोत्साहन दिलं जातं. आणि हे असे एक्झिबिशन जर आपण खूप ठेवले तर जी आर्ट इंडस्ट्री आहे आणि जे बडिंग आर्टिस्ट आहे त्यांच्यासाठी खूपच प्रोत्साहन मिळतं. सो आय विश एव्हरी वन ऑल द बेस्ट अँड आय कॉंग्रॅच्युलेट एव्हरी वन की आपण इथपर्यंत आलो आहे आणि आपण अजून प्रयत्न करून या इंडस्ट्रीला पुढे नेणं खूप खूप गरजेचं आहे. या इंटरनॅशनल आर्ट एक्सपोमध्ये जवळपास 400 चित्रकार सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रासह कोलकाता, चेन्नई, चंदीगड, मेरठ, गुजरात, वेस्ट बेंगॉल तसेच सिंगापूर आणि दुबई येथूनही कलाकार आपली कला येथे सादर करीत आहेत. Now, for me, although I'm not an artist, there are works of arts that I exhibit, and you just saw one in the shape of Sonali Kakre, who is our winner of Mrs. India. When people ask me what is art, I firmly believe that everything that stems from the art, from the heart is art. And I am very proud and very, very privileged to be here today at the Pune Art Expo 2022. And deep thanks to Atul Kakre and Chetan More for putting all this thing together. Orchestrating large-scale events, I know just how tough something like this is. And to see the works both of established artists and young entrepreneurs gives me a big high. And I wish Pune Art Expo all the very, very best. And may they go international in the future. Cheers. कोविडच्या पिरियडनंतर, म्हणजे कोविडचं जे आपल्याकडे संकट आलं त्याच्या अगोदर हा खरं तर हा एक्सपो सुरू झालेला होता. पण त्याच्यामध्ये हा जो एक भयानक गॅपनंतर कलाकारांसाठी अतिशय चांगल्या दर्जाचा प्लॅटफॉर्म, मला वाटतं पुण्यामध्ये हा दुसऱ्यांदा हा एक्सपो होतो आहे. आणि त्या ठिकाणी भारतातून वेगवेगळे कलाकार आपली कला इथं सादर करत आहेत. चित्रकला असेल, प्रिंट मेकिंग असेल, स्कल्पचर्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कलाप्रकार इथे पुणेकरांना अनुभवायस मिळणार आहेत, त्यांना पाहावयास मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या एकत्रित करण्याचं काम हे पुणे एक्सपोचे जे ऑर्गनायझर आहेत त्याच्यामध्ये आमचे मित्र पण आहेत, उमाकांत कानडे हे चित्रकार म्हणून यांना मार्गदर्शन करत आहेत. तर अशा ह्या सर्व कला एकत्रित बघण्याचं काम ह्या पुणे एक्सपोचं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि मला एवढी खात्री वाटते की हाच एक्सपो पुढे जाऊन हा इंटरनॅशनल एक्सपो होईल. भारतातून काय परदेशातून इथे कलाकार येतील आणि आपली कला या ठिकाणी या व्यासपीठावर सादर करतील. त्यामुळे मी पुणेकरांना अशी विनंती करतो की त्यांनी इथं यावं, चांगल्या चांगल्या कलाकृती पाहाव्यात आणि जे आवडतील ते अवश्य आपल्या संग्रही ठेवाव्यात. त्यामुळे कलाकारांना याच्यातून खूप मोठी मोलाची मदत होईल. आणि या सगळे जे ऑर्गनाईज केलं आहे या ऑर्गनायझर्सला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.